झी मराठीची मालिका देवमाणूसमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. डॉक्टर आता सर्वांशी फारच चांगला वागू लागलाय, तर त्याने मंजुळाची माफी देखील मागितली आहे. पण तुम्ही माझे डोळे उघडलेत व मला विचार करायला भाग पाडलं असं तो मंजुळाला म्हणतोय. तर त्याने गावातील लोकांसमोर मंजुळाची माफी देखील मागितली आहे व आपण इथून पुढे असं काहीही करणार नसल्याचं त्याने मंजुळाला सांगितलंय. त्यामुळे आपणच डॉक्टरशी वाईट वागलो असं आता मंजुळाला वाटू लागलंय. तर तो वाड्यात आल्यावरही सगळ्यांशी अतिशय चांगला वागतोय, त्यामुळे हाच खरा देवमाणूस असल्याचं आता लोकांना पुन्हा एकदा वाटू लागलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, पोलीस मंजुळाला घेऊन गेले होते व डॉक्टर गायब झाल्यामुळे मंजुळावरच सगळ्यांनी संशय घेतला होता. त्यानंतर संजू तिला पोलीस स्टेशन मधून सोडवतो व त्यानंतर मंजुळा घरी येते व रात्री उशिरा डॉक्टर मंजुळाच्या घरी येतो. तेव्हा मंजुळा त्याला फारच खडे बोल सुनावते व जाबही विचारते. त्याचवेळी डॉक्टरने मंजुळाची माफी मागितली व तिच्या समोर आपली हकीकत मांडली व आपण एक अनाथ मुलगा म्हणून वाढलो आहोत, त्याचमुळे माझ्यामध्ये निगरगट्टपणा आला असल्याचंही त्याने मंजुळाला सांगितलं. व लहानपणापासूनच मी फार हाल अपेष्टा सोसल्यात, त्यामुळे मला प्रेम म्हणजे काय ते माहित नव्हतं व ते तुमच्यामुळे समजलं असंही तो मंजुळाला म्हणालाय. तर आता डॉक्टर वाड्यामध्ये परतलाय, तर वाड्यातही तो सगळ्यांशी फार चांगला वागतोय. तर डिंपलला डॉक्टरच्या या वागण्यावर अजिबात विश्वास बसत नाहीये. तेव्हा ती डॉक्टरला जाऊन विचारते व आता हे नाटक बंद करा असं ती म्हणते. तेव्हा आपण हे नाटक करत नसून आपण खरोखरच सुधारलो असल्याचं तो डिंपलला म्हणतोय व आपण झालं गेलं सगळं विसरून आता आपण मंजुळाचाही नाद सोडणार असल्याचं तो डिंपलला म्हणतोय. त्यामुळे डिंपल मोठ्या गोंधळात पडलीये. तेव्हा आता डॉक्टर खरंच सुधारला की यामागे डॉक्टरचं नक्की काही षडयंत्र आहे हे तर येणाऱ्या भागांमध्येच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.